नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टी सी आणि स्टेशन मास्टर सर्व प्रश्नपत्रिका भाग क्रमांक सोळावा दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत चालू घडामोडी आणि सामान्य यांचे आय एम पी प्रश्न त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नुकताच कोणता देश नवीन सदस्य बनला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए पॅराग्वे प्रश्न क्रमांक दुसरा मेंदूपासून स्नायू ग्रंथीकडे आवेगाचे वहन करण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मेरुरज्जू प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पुणे प्रश्न क्रमांक चौथा इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी छत्तीसगड प्रश्न क्रमांक पाचवा चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए एकोणावीसशे बेचाळीस प्रश्न क्रमांक सहावा राज्याच्या सेवा क्षेत्राचा विकास दर आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार किती टक्के राहिला तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दहा प्रश्न क्रमांक सातवा राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक आठवा लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मणिपूर प्रश्न क्रमांक नववा भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए एकवीस ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी खडकवासला प्रश्न क्रमांक बारावा भारतातील कोणत्या शहराला विश्वशिल्प शहराचा दर्जा विश्वशिल्प परिषदेने दर्जा दिला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी श्रीनगर प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पालघर प्रश्न क्रमांक चौदावा आम्लविरोधक औषध तयार करण्यासाठी काय वापरतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी मिल्क ऑफ मॅग्नेशिया प्रश्न क्रमांक पंधरावा लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार प्रथम क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अमेरिका प्रश्न क्रमांक सोळावा लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पंचवीस आहे प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील पहिली कापडगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मुंबई प्रश्न क्रमांक अठरावा सर्वात कमकुवत जगात कोणत्या देशाचे सैन्य आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए भूतान प्रश्न क्रमांक एकोणावीस कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमालचे पठार म्हणून ओळखतात तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नंदुरबार प्रश्न क्रमांक वीस जगात लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी दोन हजार चोवीसनुसार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी चार प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम दुरुस्तीशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तीनशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक बावीस रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश म्हणतात तर प्रश्न क्रमांक बावीसचं उत्तर मला या ठिकाणी काय करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या ठिकाणी स्पॅनिश फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा सा जनक असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या राज्यात देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब होणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक